या वर्षी मका बियाणे सर्व कंपन्यांच्या मार्केटमध्ये उपलब्ध झाले असून परंतु सरासरी 50 रुपये किलो ते 100 रुपये किलो प्रमाणे मका बियाणे भाव वाढले गेलेले आहेत। मार्केटमध्ये विविध कंपन्यांचे बियाणे उपलब्ध आहे परंतु ॲडव्हान्टा, महिको, सिंजंटा, पायनियर, हायटेक या बियाण्यांना जास्त मागणी आहे। शेतकरी बांधवांची मका बियाण्यामध्ये पेरणीमध्ये उत्साह जास्त आहे कारण मागच्या 2 वर्षापासून मकाचे दर सरासरी 2000 रुपयाच्या आसपास टिकून असल्यामुळे मका बियाण्याला जास्त मागणी आहे। सोयाबीनमध्ये थोडीशी मागणी कमी प्रमाणात आहे कारण पावसाचं प्रमाण कमी आहे। नमस्कार, आज मका पेरणी चालू आहे व साधारण 1 महिना पावसाने दांडी मारल्यामुळं ऑलरेडी मका पीक 1 महिना जे जूनमध्ये पाहिजे होतं 1 महिना लेट झालेलं आहे। त्याचा परिणाम येणाऱ्या उत्पन्नावर 100% होणार कारण की पाऊस असं चालू राहिला तर ॲव्हरेज भेटेल याची शाश्वती कुठलीही नाही। त्यातच मक्याची जी बीज आहे, बीज पॅकेट मग प्रत्येकी 50 ते 100 रुपये भाव वाढ झालेली आहे आणि त्याच्यातच पाऊस लेट एकंदरीत मका पिकाचा हा खर्च हा अजून वाढत चाललेला आहे। त्याच्यात डिझेल भाव वाढले असो, तुमचं खतांची कमतरता असो किंवा खतांचे वाढलेले भाव असो, त्यामुळे मका पीक हे एक काळी नगदी पीक म्हणून शेतकरी त्याच्याकडे वळालेला होता परंतु सध्या तरी अशी परिस्थिती राहिलेली नाही आहे। जिथं 1000-1200 रुपये प्रति एकरने पेरणीचा खर्च होता तिथं डिझेलचे भाव वाढ झाल्यामुळं साधारण 1400 ते 1500 रुपये प्रति एकर पेरणीचा खर्च वाढलेला आहे। मक्याच्या प्रति एकरी बियाणामध्ये 100 ते 200 रुपये खर्च वाढलेला आहे। खादींची पण थोडीशी कमतरता आहे आणि अवेलेबल जे पण आहे तर ते पण जे पाहिजे ते खत मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे। तसं जर बघितलं तर पाऊस ऑलरेडी 1 महिना लेट झाल्या कारणास्तव मका पिकाला 100% त्याचा फटका बसणार आहे। कुठे पण पाऊस किती पडेल याची कोणी शाश्वती किंवा गॅरंटी देऊ शकत नाही आहे। गव्हर्नमेंटनी जास्तीत जास्त मका एक्सपोर्ट करावा जेणेकरून लोकल मार्केटमध्ये पण शेतकऱ्यांना चांगला भाव वाढेल ही विनंती।